मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। आत्ता आपण आहोत आझाद मैदानावरती। आझाद मैदानावरती प्रथमच आता वीज कामगारांच्या मोर्चा संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आत्ता वीज कामगारांसोबत काय चर्चा झाली आणि या हा सगळा तिढा सोडण्यासाठी आता नेमकी शासनाची भूमिका काय असणार आहे? इथं हे कर्मचारी म्हणजे खरं आमच्या महावितरण महानिर्मिती ऊर्जा खात्याचे कुटुंबाचे सगळे भाग आहेत, आणि म्हणून कुटुंबातलं कोणी जर वेदना असतील तर निश्चितपणे ऐकून घेण्याची आमची भूमिका आहे। या भूमिकेतून मी आज इथं आलो आणि त्यांनी काही निवेदनामध्ये त्यांच्या 9-10 मागण्या मला निवेदन दिलेलं आहे, त्यामध्ये विशेषतः या काही कंपन्यांमध्ये काही खाजगीकरण होणार का वगैरे अशा काही विषय होते, तर काही शहरातला भाग काही खाजगीकरण होणार असे काही भावना यांच्या झाल्या होत्या। तर मी तिथं सांगितलं असं काही कुठलाही महावितरणचं असं काही विचार नाही, कारण की याच्यामध्ये ह्या कर्मचाऱ्यांचा जो विषय आहेच, परंतु शेतकऱ्यांचा देखील विषय तो विषय आहे। कारण की जर शहरातलं भाग आपण खाजगीकरण केलं तर तिथं आपण जी क्रॉस सबसिडी मिळते ती शेतकऱ्यांना देतो, तर शेतकऱ्यावर देखील त्याचा अन्याय होईल, आणि म्हणून दोघांचं एक कर्मचारी आणि शेतकरी या दोघांची भावना विचार घेता असा कुठला विचार महावितरणचा नाही। त्याचबरोबर इतर देखील त्यांचे बरेचसे विषय होते, त्याला आम्ही निश्चितपणे जे जे काही लगेच सुटण्यासारखे होते अशावर सांगितलं आणि बाकीच्या बाबींवरती देखील बैठक घेण्याचं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे। शेवटी आता कामगारांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, ते तुमच्या आश्वासनानंतर आता माघार घेणार आहेत का? मला वाटतं एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे, पुढचं त्यांचं नंतर संपाचा इशारा आहे, परंतु अधिवेशन आता संपल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची बैठक मी घेण्याचं त्यांना आश्वासित केलेलं आहे। दुसरीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे, विधानसभेत विधान परिषदेत सुद्धा हा मुद्दा गाजलेला आहे, आणि त्याबद्दल काय सांगाल? राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक संघटना आता शासनाच्या विरोधात जे वीज तोडणी चालू आहे त्या विरोधात रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, त्याबाबत सरकारची नेमकी काय भूमिका आहे? काय हेच मी खरं काल विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवानं भाजपच्या सगळ्या लोकांनी गोंधळ घातला। त्यांच्या अंगावर काय यायला लागलं की ऐकायचं नाही, वेलमध्ये येऊन गोंधळ घालायचा आणि लोकशाहीचा गळा दाबायचा अशी भूमिका त्यांची आहे। खरं वास्तविक पाहता आज आपण इथं बघितलं तर इथं येऊन मोर्चा काढण्यापेक्षा सभागृह अधिवेशन चालू असताना राज्यातल्या जनतेच्या टॅक्सच्या पैशातून अधिवेशन होत असतं, तिथं लोकांच्या भूमिका मांडायच्या असतात, ते सोडून देऊन इथं आझाद मैदानावरती कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा प्रयत्न झाले। लोकं नाही तर ही गाडी भरून आणलेली कार्यकर्ते होते, आणि म्हणून कुठेतरी आमच्याही भावना तिथं ऐकून घेतल्या पाहिजे आम्ही काय सांगतो, परंतु लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजपकडनं होतं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। राहिला विषय आपण जो सांगितला, तर आज ही वेळ महावितरणवरती का आली याचा देखील आपण एका बाजूने विचार केला पाहिजे। यांच्या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये महावितरणनी ठीक आहे शेतकऱ्यांची वसुली केली नाही, अत्यंत आम्हाला देखील आनंद आहे, परंतु थकबाकी जी आहे ती 10,000 कोटीवरनं 40,000 कोटीवर गेलेली आहे। जे काय वर्किंग कॅपिटल लोन असतं, महावितरण ही कंपनी आहे, शासन नाही आहे, त्यांचं लोन जे आहे वर्किंग कॅपिटलचं हे 20,000 कोटीच्या पुढं गेलं। अशा वेळी महाराष्ट्र शासनाचं त्यावेळेच्या भाजप शासनाचं काम होतं की तेवढे पैसे महावितरणला त्यांनी द्यायला पाहिजे होते, जे की त्यांनी तेवढे पैसे दिले नाही, म्हणून आज वर्किंग कॅपिटलचं लोन 20,000 कोटीच्या पुढं गेलं। आणि आज त्यांचेच ऊर्जामंत्री केंद्रातले बँकांना पत्र काढतात की ज्या ज्या वितरण कंपन्यांचं देशातलं लोनचं प्रमाण अमुक टक्क्यापेक्षा पुढं गेलं असेल त्यांना कर्ज देऊ नका, त्यांना पैसे देऊ नका। म्हणजे लोन वाढवलं तुम्ही आणि आता तुम्हीच सांगता की एवढं लोन वाढलं म्हणून पैसे देऊ नका, म्हणजे सगळ्या बाजूनी महावितरणची आर्थिक नाकेबंदी केली तुम्ही, आणि आज शेवटी तुम्ही सांगता उद्या जर हे नाही केलं तर ही कंपनी कुठून काय करणार, शेवटी डुबली की परत नंतर खाजगीकरण करायला हेच मोकळे आहेत। यांच्या केंद्रातला जो कायद्यावरती आज ह्या सगळ्या लोकांचा रोष आहे की त्या माध्यमातून काही खाजगीकरण आणलं जाऊ शकेल का, ठपका महावितरणवरती ठेवायचा की तुमचं लोन एवढं झालं तुमची वसुली होत नाही तुमचं हे होत नाही म्हणून आम्ही तुमचं खाजगीकरण करणार, असं होणार की काय, अशी भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे। म्हणजे हे भाजपच्या लोकांचं फक्त राजकीय नौटंकी आहे, यांचं शेतकऱ्यांवरचं प्रेम हे बेगडी आहे, काही त्यांना घेणं देणं नाही, काही करून कदाचित काही खाजगीकरण इथं करायचं दिसतं अशी सर्वांची भावना होत चाललेली आहे, आणि म्हणून ह्या दोन्ही बाजू लक्षात घेण्याची त्यांची मानसिकता नाही। काल विधान परिषदेमध्ये माजी ऊर्जामंत्र्यांनी पुरवणी मागण्यावरती चर्चा करत असताना सगळे आकडे ठेवले,
त्यांनी सांगितलं की आमच्या काळामध्ये कशा कंपन्या नफ्यामध्ये होत्या. अरे मी सगळे त्याची चिरफाड करू शकतो. नफा तोटा हे काय कंपन्या नफा कमवायला बसलेले नाहीत, हे सेवा देण्याकरता ह्या कंपन्या आहेत. हे काय नफा कमवणं हे उद्देश नाही आहे. त्यामुळे तो नफा कसा दाखवला हे देखील मी सांगू शकतो. आणि म्हणून खरं कंपन्या ह्या सुस्थितीत राहिल्या नाहीत. मला वाटतं माजी मुख्यमंत्री म्हणाले की हे असं चालूच असतं, पण आता मात्र हे इतक्या लेवलला आलेलं आहे की तुम्हीच सांगताय की आम्हाला कर्ज देऊ नका, मग पैसे उभारायचे कुठून? बरं ठीक आहे, अरे तुमच्या काळामध्ये तर आम्ही तर कोविडचा सामना केला, कोविडमुळे राज्य सरकारची देखील परिस्थिती आपण मी कोणी वेगळी सांगायची आवश्यकता नाही. तुमच्या काळात तर काय कोविड नव्हता, तुमच्या काळात डेंग्यू चिकनगुन्याच होते फक्त, तरी तुम्ही महावितरणला मदत केलेली नाहीत. आणि म्हणून नेमकं ही सत्य परिस्थिती देखील जनतेसमोर आली पाहिजे. तरी देखील मी राज्यातल्या सगळ्या चीफ इंजिनियर असतील किंवा एसींची बैठक घेऊन ही वसुली करताना आधी प्रायर शेतकऱ्याला कळवलं पाहिजे, मुदत दिली पाहिजे, शेतकऱ्याला मुदत देऊन नंतर हे केलं पाहिजे. ज्या DP वरती समजा 10 लोकांपैकी 7-8 लोकांनी जर पैसे भरले असतील तर उरलेल्या 2-3 लोकांचंच कापा, बाकीच्यांचं कापू नका, किंवा व्यवस्थित कम्युनिकेशन करून हे करा, अशा सूचना देण्यात आणि पुन्हा देण्यात येतील. नक्कीच. आणि याबरोबरच सध्या तुमच्यावरती सुद्धा ईडीची कारवाई सुरू होती, तुमच्यावरती सुद्धा धाडी टाकण्याचा प्रकार घडलेला आहे, तुम्हाला नोटीस आलेली, आणि नवाब मलिक जे मंत्री होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. याबद्दल नेमकं काय सांगाल, तुमची भूमिका काय आहे? कारण की भाजप याच मुद्द्यावरती असं म्हणतं आहे की नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही अधिवेशन पुढं जाऊ देणार नाही, आणि हे सगळं सध्या जे राज्यात गोंधळ सुरू आहे याबद्दल काय भूमिका? नाही, एक तर माझ्यावर जे काय ईडीची चौकशी झाली मी चौकशीला सामोरं गेलो, त्यांनी मला बोलावलं, मी गेलो, माझी भूमिका मांडलेली आहे. त्याने आता जे काय प्रॉपर्टी अटॅचमेंटचे ते काय प्रोसिजरचा भाग आहे, आम्ही शेवटी आता कोर्टात केस जाईल त्यावेळेस माझी बाजू मांडली की मला खात्री आहे की मी ह्याच्यातनं सही सलामत बाहेर पडणार, माझी प्रॉपर्टी देखील ती अटॅच केलेली आहे ती देखील निघणार आहे. शेवटी जे काही न्यायालयीन बाब आहे मी न्यायालयामध्ये माझी बाजू मांडण्यामध्ये समर्थ आहे. पण त्यांनी जेव्हा मला चौकशीला बोलवलं मी गेलेलो, माझे मुद्दे देखील सर्व तिथं मांडलेले आहेत, त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल, न्यायालयामध्ये मला न्याय मिळेल अशी माझी भावना आहे. राहिला मुद्दा इतर मुद्द्यांचा, तर खरं आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना मी मगाशी देखील सांगितलं, अरे टॅक्स पेअरचे पैसे आहेत हे, जनतेच्या टॅक्सचे पैसे, कोट्यावधी रुपये आपण अधिवेशनाला खर्ची घालतो. आजच एक लक्षवेधी सूचना होती सोलापूरच्या पाणी पुरवठा योजनेबद्दल, रात्रभर बसून मी सगळ्या अधिकाऱ्याला बोलून तयारी केली, सकाळी उठून नेमकं काय काय सगळे डिटेल घेतले, आणि प्रश्न विचारणारा माणूसच तिथं नाही, तो इथं मोर्चात आहे. अरे मग सोलापूरच्या लोकांना पाणी पाजायचं आहे का नाही, का नुसतं इथं राजकारण करायचं आहे? अशी कित्येक आज लक्षवेधी सूचना होत्या, प्रश्नोत्तरं होती, जी की प्रश्न विचारणारेच नव्हते आणि म्हणून सगळं राहून गेलं. त्यामुळं हे खरं हे नंतरही करू शकले असते किंवा हे करायची काही आवश्यकता नव्हती. काल तुम्ही सभागृहामध्ये गायलाचा तेवढा गोंधळ घातलेला आहे. नवाब मलिक साहेबांची देखील माझी भूमिका आहे, त्यांच्या समर्थनार्थ आहे. काही माझ्या मते त्यांनी काही गैर केलेलं नाही आहे. बरं केलंच होतं समजा, जर तुम्ही म्हणता बाबा दहशतवादी कारवाई केली, अमुक केलं तमुक केलं, तर मग तुमचं सरकार होतं ना, एकदा अटलजींचं सरकार होतं 5 वर्षाचं पूर्ण, परत मोदीजींचं सरकार होतं 2014 ते 2019, तेव्हा का नाही मग हे, तेव्हा काय चुकलं तुमच्या सरकारकडनं? आता जेव्हा नवाब मलिक साहेब तुमच्या विरोधात बोलायला लागले तेव्हाच बरं करत होतं. याची राज्यातल्या जनता इतकी वेळी नाही, जनता सगळं कळतं नेमकं काय चालू आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या सभागृहाचं पावित्र्य तुम्ही राखायला पाहिजे, राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा असतात की आपले प्रश्न आपल्या आमदारांनी तिथं मांडले पाहिजे, ते कुठंतरी होताना दिसत नाही आहे. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा प्रश्न आहे की आज सकाळी गोपीचंद पडळकर जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी बोलताना अपशब्द वापरला, त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सतीश चव्हाण आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आरेला कार्याचं प्रत्युत्तर दिलं, म्हणजे अपशब्दाचं सकाळी जे त्यानंतर त्यांना विधान परिषद सभापतींनी तंबी, उपसभापतींनी तंबी सुद्धा दिली, त्याबद्दल विधान परिषदेमध्ये अशा गोष्टी होणं कितपत योग्य काय वाटतं तुम्हाला? नाही मला माहीत नाही, कारण मी आपला अभ्यास करून नंतर विधान परिषदेत गेलो, त्यावेळेस ते काय नव्हते, माझ्या लक्षवेधीचं उत्तर देऊन मी नंतर इकडं आलेलो, तेव्हा मला माहीत नाही काय झालं. परंतु त्यांची असं जर काय असेल तर त्यांची ही पहिली वेळ नाही आहे. खरं त्यांना काय त्यांच्या मनातला राग असेल काय असेल ही व्यक्त करायला योग्य शब्द त्यांनी निवडले पाहिजेल. असे असंसदीय शब्द वापरणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेचं नाही. त्यांच्या काय भावना असतील ते प्रत्येकजण व्यक्त करतो, पण ते व्यक्त करताना कुठले शब्द वापरावेत काय वापरावे याचं भान ठेवलं पाहिजे, विशेषतः सभागृहात तरी. नक्कीच. हे होते ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे, त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, आणि त्याबरोबरच वीज कामगारांचा जो या ठिकाणी मोर्चा सुरू आहे याबद्दल सुद्धा त्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचं
आश्वासन या कामगारांना दिलेलं आहे। या सगळ्या गोष्टी पाहत होतो आपण। प्राजक्त दादा तनपुरेंशी बोललो, यासह इथे थांबूयात। मॅक्स महाराष्ट्रसह भरत मोहोळकर, मुंबई।